नमस्कार, मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात भांगरवाडी येथील ध्रुव चव्हाण याच्या स्वागताची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। रमणीकलाल पत्रावाला एक विश्वसनीय साड्यांचे माहेर घर, बनारसी शालू, कांजीवरम पटोला, खादी सिल्क ड्रेस मटेरियल, रेडीमेड कुर्ती, पूर्ण नववधू पोशाख, जुना बाजार, जयचंद चौक, लोणावळा। बातमीत आपलं स्वागत। 2022 मध्ये झालेल्या रेड बुल कार्ड फाईट स्पर्धेत भांगरवाडी लोणावळा येथील ध्रुव प्रशांत चव्हाण याने भारतात दुसरा क्रमांक पटकावून लोणावळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। देशपातळीवर बडोदा येथे रेड बुल कार्ड फाईट 2022 या रेसमध्ये भांगरवाडी लोणावळा येथील 19 वर्षीय कुमार ध्रुव प्रशांत चव्हाण याने भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे। त्याचे भांगरवाडी येथे आगमन होताच दिवाळी साजरी करण्यात आली। अरिहंत या सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांनी पुष्पहार घालून तसेच कुमकुम तिलक करून त्याचे भव्य स्वागत केले। ध्रुव याला लहानपणापासून कार्ड चालविण्याची आवड होती। त्याची आवड पूर्ण करण्यासाठी त्याचे आई वडील तसेच आजोबा यांनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिले। यासाठी त्याने वडाळा मुंबई येथील अजमेरा गो कार्ड रेसिंग क्लबमध्ये वयाच्या 18 वर्षापासून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली। त्याला त्याच्या प्रशिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले। त्याच्या विजयाचा केक यावेळी कापण्यात आला। आई वडील आजोबांसह सोसायटीमधील चाहत्यांना त्याने केक भरवून आनंद व्यक्त केला। यावर्षी 2 कन्यारत्नांनी तसेच 1 युवकाने लोणावळ्याचे नाव मोठे केले आहे। युवकामध्ये ध्रुव याने दमदार कामगिरी करत लोणावळा शहराचे नाव उज्ज्वल केले आहे। त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। या संदर्भात मावळवार्ताशी बोलताना ध्रुव चव्हाण म्हणाला, नमस्कार, माझं नाव ध्रुव चव्हाण आहे। मी भांगरवाडी लोणावळ्यात राहतो आणि मी रेसिंग करतो, कार रेसिंग। तर आणि त्याच्यासाठी मी मुंबईला जातो। तर माझ्या सरांनी मला खूप मोठी एक संधी दिलेली गुजरातला जाऊन नॅशनल फायनल्समध्ये मुंबई शहराला रिप्रेझेंट करण्याची। तर ते केलं मी आणि इंडियामध्ये आता मी सेकंड फास्टेस्ट ड्रायव्हर आहे। तर मला फक्त माझ्या पेरेंट्स, माझ्या पूर्ण फॅमिलीला थँक्यू बोलायचं आहे ह्याच्यासाठी, कारण त्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे। आणि माझ्या कोचला पण मला थँक्यू म्हणायचं आहे। तर आणि ही फक्त आता सुरुवात आहे, अजून खूप मोठे स्पर्धे आहेत। सगळ्यांमध्ये मी प्रयत्न करेन लोणावळ्याचं नाव पुढे घेऊन जाण्याची। ही होती भांगरवाडी येथील ध्रुव चव्हाण याच्या स्वागताची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।